आहेत दया सर की ज्यांनी ह्या चित्रपटामध्ये नंदी हे कॅरेक्टर केलेत, म्हणजे भैरजी नाईक यांचा डावा हात, म्हणजे शत्रूच्या गोटातून बातमी कशी काढून आणायची आणि महाराजांपर्यंत ती कशी पोहोचवायची हे काम त्यांनी केलेलं आहे. छातीची चाळण करत पण पाठीची गाळण नाही उदाहरण. सर कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे आज प्रीमियर झाला, खूप लोकांचा प्रतिसाद भेटतो, सकाळपासून सगळे शो हाऊसफुल आहे सर. आम्ही या सिनेमाची 3 वर्ष झाली वाट बघतोय. आम्ही रक्ताचं पाणी करतो म्हणतात ना, ते खरं खरं केलेलं आहे. या फिल्मसाठी आम्ही जेवढे कष्ट घेतलेत, म्हणजे आता आमचीच फिल्म आहे म्हणून आम्ही कष्ट घेणारच, त्याच्यात काही नवीन नाही, पण आम्ही खूप मनापासून प्रयत्न केलेले की खूप चांगला सिनेमा, एक खूप मोठा ऐतिहासिक सिनेमा मराठी प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा हा खूप मोठा घाट घातलेला आहे. आणि आमच्याकडनं एक शिवकार्य करायची आम्हाला खूप मोठी एक संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे मी खूप सगळ्या प्रोड्युसर्स, रायटर, डिरेक्टर प्रवीण तिरडे यांचा खूप ऋणी आहे. आणि माझी प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. आपण तर सिनेमा बघतोच, मित्र म्हणजे मित्र मैत्रीण सिनेमा बघतात, नवरा बायको सिनेमा बघतात, पण माझी एक वेगळी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या घरी आपले म्हातारे आई वडील असतात, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे घेतोच, काळजी घेणं म्हणजे वेगळ्या अर्थानं. त्यांना मल्टिप्लेक्स म्हणजे ही भव्यता आहे, हे सगळं कदाचित सगळेच आई वडील नाही येऊ शकणार, पण आज प्रत्येक मुलांना एक आपलं परमकर्तव्य म्हणून आपल्या आईला, आपल्या वडिलांना अशा मोठमोठ्या सिनेमागृहात आणून असं एक मोठ्या शिवाजी महाराजांवरचा सिनेमा प्लीज तो सगळ्यांना दाखवा. आणि तुम्हीही लाखो लोकांना सांगा की सर सेनापती हंबीरराव सिनेमा आता रिलीज झाला आहे आणि तुम्ही तो येऊन प्लीज 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 सिनेमागृहात येऊन प्लीज पहा. बरोबर आहे, थँक्यू सो मच सर. खरंच बरोबर आहे मित्रांनो, कारण याची भव्य दिव्यता ही तुम्हाला थिएटरमध्येच आल्यावरती कळेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा थिएटरमध्येच पहा, तरच तुम्हाला तो समजेल आणि त्याची भव्य दिव्यता कळेल.